नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा पूर्व आढावा घेण्याकरिता नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ड्रॅगन टेम्पलला भेट दिली आहे. सोबतच विपक्षणा केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची देखील पाहणी करत आढावा घेतला आहे. कामठी शहरातील नगर परिषद अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेसमधील धम्मचक्र महोत्सवाच्या आढावामध्ये महोत्सव दरम्यान लागणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली. तसेच येणाऱ्या भाविकांना कसल्याही प्रकारची असुविधा न व्हावी याकरिता पूर्वतयारी करण्याचे निर्देश स्थानीय प्रशासनाला देण्यात आले आहेत. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी होणार असल्या कार्यक्रमाची माहिती देत लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोच्या संख्येने नागरिक ड्रॅगन टेम्पलला भेट देतात. कोरोना काळाच्या 2 वर्षांनंतर होणार असलेल्या या महोत्सवामुळे यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास सुरेखा कुंभारे यांनी व्यक्त केला आहे. आज या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस च्या परिसरामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आणि त्यांच्यासोबत सर्व तहसील, नगरपालिका, पोलीस यंत्रणा या सर्व अधिकारी उपस्थित होते. यावर्षी 4 ते 5 लाखाहून अधिक लोक हे दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेसला येणार आहेत. तर या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, वीज पुरवठा खंडित झाली नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांसाठी बसेसची व्यवस्था, नंतर पार्किंग इत्यादी याच्यावर चर्चा झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत. मला असं वाटते की या ठिकाणी आता ड्रॅगन पॅलेस सज्ज झालेलं आहे लोकांच्या स्वागताकरिता. दरवर्षीप्रमाणे ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. 4 आणि 5 ऑक्टोबरला, पहिल्या दिवशी 4 ऑक्टोबरला या धम्म महोत्सवाचं उद्घाटन होईल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. समता सैनिक दलातर्फे सलामी देण्यात येईल आणि पंचशील ध्वजाचं ध्वजारोहणसुद्धा करण्यात येणार आहे. आणि दुपारला 11:30 वाजता माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शन लावण्यात येणार आहे, जे भारत सरकारच्या वतीने या ठिकाणी लावण्यात येत आहे. त्याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय करणार आहेत. सोबतच या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल जास्त माहिती असावी आणि म्हणून ती एक स्पर्धेच्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, ज्या ठिकाणी 1000 हून जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील. 5 तारखेला मुख्य कार्यक्रम आहे. VKB न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.